कल्याणी नगर अपघात प्रकरणामध्ये दिवसेंदिवस नवे खुलासे होताना दिसत आहेत. या प्रकरणामध्ये तपासामध्ये दिरंगाई केली म्हणून दोन तपास अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात आलेली होती. त्यामध्ये अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी सुद्धा दोन डॉक्टरांना अटक करण्यात आलेली आहे. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जातं, परंतु त्याच पुण्यामध्ये असे धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहेत. तरी आपण पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतो, त्याच पुण्यामध्ये असे ज्या घटना ह्या उघडकीस येताना दिसत आहेत, नेमकं हे काय चाललं? खूप धक्कादायक हे जे चाललं आहे ते पुण्यामध्ये. म्हणजे ही देशातलं एक महत्त्वाचं असं शहर आहे ज्याला आपण सांस्कृतिक राजधानी असं म्हणतो, परंतु आता इथे पब संस्कृती निर्माण होती की काय अशी शंका निर्माण झाली आहे. आणि तरुणाईला एक प्रकारचं जे वळण लागतं आहे चुकीचं, तर त्याच्यावर काही कोणाचा अंकुश आहे की नाही, आणि तरुणाईला बिघडवून स्वतःची जी तुंबडी भरून घेणारे जे व्यवसाय आहेत अशा व्यवसायिकांवर काही अंकुश आहे का नाही, या सगळ्या अनधिकृत गोष्टींवर आजपर्यंत कारवाई का झाली नाही असा एक प्रश्न निर्माण होते. आणि पुणेकर खूप नाराज आहेत. तर पुण्यामध्ये जेवढे काही अनधिकृत पब बार आणि रूफटॉप रेस्टॉरंट्स आहेत या सगळ्यांबद्दल मी प्रश्न उपस्थित केलेला आहेच. आणि आता धक्कादायक येत आहे की पोलिसांनी पण दिरंगाई केली आहे. म्हणजे यंत्रणा किती करप्ट आहे हे लक्षात येत आहे. त्याचबरोबर ससून हॉस्पिटलमधले डॉक्टर आणि त्यांचे सहाय्यक जे आहेत त्यांनी ब्लडचं सॅम्पल बदललं. म्हणजे कुठे चाललं आहे हा भ्रष्टाचार? हा कुठल्या थराला चालला आहे? एका अशा गुन्हेगाराला आपण वाचवतो आहे जो दारूच्या नशेमध्ये लोकांना चिरडून टाकतो रात्रीच्या वेळेला, तर त्याच्यावर कारवाई करणारे रात्रीच्या वेळेचे पोलीस काही अफरातफरी करतात, तपास यंत्रणेतले डॉक्टर अफरातफरी करतात. मग हे चाललं आहे काय? खूप वाईट अवस्था आहे. पण नक्कीच ह्याच्याकडे राज्यातले आपले माननीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं बारीक लक्ष आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी उघड केल्या जातील याच्यात दिल्लीचं पण लक्ष आहे. आणि प्रामुख्याने दिल्लीचं पूर्ण आता पुणे शहरातल्या कारवाईवर खूप कडक प्रमाणात लक्ष राहणार आहेच. देवेंद्रजींचं खूप मोठ्या प्रमाणात लक्ष राहणार आहे. आणि अतिशय बारकाईनी हा सगळा तपास जो चालला आहे, ही जी सगळी कारवाईची प्रक्रिया चालली आहे, ह्याच्यावर आपले माननीय मंत्री महोदय खूप बारकाईनी लक्ष ठेवून आहेत, देवेंद्रजी लक्ष ठेवून आहेत. आणि हा तपास जो आहे हा अत्यंत बारकाईनी केला जाईल, कारवाई पूर्णपणे कठोरतेने केली जाईल. पण प्रामुख्याने प्रश्न हा उपस्थित होतो की आजपर्यंत पब आणि बार ह्या ज्या त्याच्यामध्ये मोठी मोठी माणसं इन्व्हॉल्व्ह आहेत, यंत्रणेतली काही माणसं इन्व्हॉल्व्ह आहेत, तर ह्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. आणि मी ही कारवाई कशाप्रकारे होणार याच्यासाठी वेळापत्रकसुद्धा टाईम बाउंड प्रोग्रॅम जो आहे हा सुद्धा आयुक्तांकडे मागितलेला आहे. काही अपघात होतो आणि अल्पवयीन आरोपीला 15 तासाच्या आत जामीनही मिळतो, न्यायव्यवस्थेवर बोलायला सहसा कोणी दजावत नाही. न्यायव्यवस्थेकडे यंत्रणांच्या माध्यमातून जी माहिती पुरवली गेली आहे त्या माहितीमध्ये काही तफावत आहे का हे आपण आता पाहतोय. आणि खरं सरप्राइझिंग आहे की अनेक वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण गुन्हेगारांना शिक्षा देण्याची भाषा करतो, पण इथे मोठा गुन्हा झालेला असूनसुद्धा आणि त्याचं वय 17 वर्ष 8 महिने आहे, आणि न्यायालयाने जे काही आदर्श घालून दिलेले आहेत आत्ताच्या ह्याच्यात काही केस लॉज झालेले आहेत त्याच्यामध्ये 16 वर्षाच्या पुढच्या लोकांना प्रौढ मानून मोठे गुन्हे असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासंदर्भातले निर्देशसुद्धा असताना अशा प्रकारे त्याच्यावर त्याला सुटका होते हे खूप मला असं वाटतं की आश्चर्यकारकच आहे. तरी अपघात पहाटे 3 वाजता घडतो, त्यानंतर आरोपीवर उद्याच्या दिवशी म्हणजेच 8 वाजता त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो आणि त्याला 11 वाजता ससूनमध्ये त्याचं ब्लड सॅम्पल घेण्यासाठी घेऊन जाण्यात येतं. तर म्हणूनच दिरंगाई जी झाली या सगळ्यामध्ये या सगळ्याचा तपास आता करणं गरजेचं आहे. आणि तपास करत असताना सुद्धा ब्लड सॅम्पलपासून अनेक गोष्टी बदलल्या. आता ह्याच्या इतक्या खोलात जाणं गरजेचं. आता DNA टेस्ट झाली, DNA टेस्टमध्ये तो त्या गोष्टी सगळ्या लक्षात आलेल्या आहेत, तर त्यामुळे हे सगळं पितळ उघडं पडणार आहे. कितीही कोणी मोठा माणूस असला, कितीही पैसेवाला असला, तरी आता कोणी वाचू शकणार नाही, त्यामुळे हे उघड झालेलं आहे. आणि इथून पुढेसुद्धा ही दक्षता आता सगळ्या यंत्रणेने घेणं गरजेचं आहे की किती मोठा अधिकारी असला तरी आमचं त्याच्याकडे लक्ष राहणार आहे, शासनाचं लक्ष राहणार आहे, आणि कोणावरही पांघरून घालण्याचा प्रयत्न कोणीही करता कामा नये हे. आणि माझी विनंती आहे सगळ्यांना, पुणे शहरामध्ये काय इतर कुठेही जे कोणी पालक राहत असतील,
जी कोणी तरुणाई असेल ह्या सगळ्यांना माझी विनंती आहे की हे कुठल्या टोकाला जाणार आहे, थोडंसं होणारं दुर्लक्ष हे नंतर मोठ्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये परिवर्तित होतं आणि आज तीन पिढ्या अटकेमध्ये आहेत, तर हे कुठल्या टोकाला जाणार आहे? ही जी पिढी बर्बाद होती आहे आणि एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं उत्पन्न होत आहे, तर आज याची फलश्रुती काय झाली? हे जे काही वाईट छंद जोपासले गेले, हे जे काही व्यसनं जोपासली गेली, त्यांच्यावर पांघरुणं घालण्याचा प्रकार झाला, हे कुठल्या थराला गेलं? तर अक्कशाक्क घराणं आज अटकेमध्ये आहे आणि अनेक त्याच्यातून गुन्हे, एका गुन्ह्यातून इतर गुन्हे, ते तो गुन्हा झाकण्यासाठी इतर अनेक गुन्हे असं निर्माण झालं. तर पुणे शहरामध्ये इतके सगळ्या गैरगोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या बंद करणं हाच त्याच्यावरचा उपाय आणि अशाच बाकीच्या सगळ्या देशभर हे केलं पाहिजे. ताई, ज्यांनी ब्लड सॅम्पल बदललं त्या डॉक्टर अजय तावरे यांची शिफारसी सुनील टिंगरे यांनी केल्याचं एका पत्रातून उघड होते. हे सगळं मी मीडियामधनं वाचलं. अजय तावरे यांच्याबद्दल जे बाकीचे रेफरन्सेस आहेत त्याच्याहीबद्दल मी वाचलं की त्यांनी मागेसुद्धा काय काय केलं होतं आणि एकंदरीतच ससून हॉस्पिटलबद्दल अनेक ताशेरे जे मांडले गेले आहेत की दिव्यांगांना सर्टिफिकेट देण्यामध्ये भ्रष्टाचार झालेला असेल, इतर अनेक गोष्टी आहेत. तर हे सगळं काळीमा फासणार आहे. आपलं प्रोफेशन हे एक दैवी प्रोफेशन आहे, इतरांना जीवदान देणारं प्रोफेशन आहे का गुन्हेगारांना पाठीशी घालणारं प्रोफेशन आहे हा मुद्दा. आणि दिव्यांगांच्या संदर्भामध्ये पण तुम्ही भ्रष्टाचार करता, म्हणजे ही पापं कुठल्या थराला गेली आहेत? हा सगळा एथिकल घोटाळाच आहे असं मला वाटतं. ताई, या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारने त्रिसदस्यीय समिती स्थापन केली. त्या समितीचे अध्यक्ष म्हणून पल्लवी साफळे यांची निवड केलेली आहे. परंतु त्याच एका ब्लड सॅम्पल प्रकरणामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप आहेत त्यांच्यावरती, त्यांची नियुक्ती केली, तर त्याला सुषमा अंधारे हे विरोध करत आहेत. माननीय गृहमंत्री ह्या सगळ्याचा नीट अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतील. माननीय गृहमंत्र्यांनी स्वतः या केसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लक्ष घातलेलं आहे, बारकाईनी लक्ष घातलेलं आहे. ते अनेक वेगवेगळे कार्यक्रमात असताना सुद्धा ते दररोज फॉलोअप घेत आहेत, इनपुट्स घेत आहेत. आणि तसंच मगाशी सांगितलं तसं दिल्लीकरांचं सुद्धा याच्याकडे लक्ष आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार यापुढे होणार नाही. ते कुठेतरी ब्लॅक पबचं नावही वगळण्यात आले. तुम्ही पोलीस आयुक्तांशी भेट घेतली होती, काय चर्चा झाली होती नेमकी? मी त्यांना विचारलं की या सगळ्या घटनेमध्ये दोन पबचा उल्लेख आहे, त्याच्यातल्या एका पबच्या मालकावर गुन्हा दाखल आहे आणि दुसऱ्या पबच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल आहे. तर ब्लॅक नावाचा जो पब आहे तर त्याच्या मालकावर गुन्हा का दाखल नाही? तेव्हा त्यांनी सांगितलं की ते जरी त्यांच्या मालकीचं असलं तरीसुद्धा त्यांनी ते चालवायला दिलं आहे दुसऱ्यांना. आणि मी त्यांना विचारलं की मग FIR करण्याच्या आधी त्यांनी ते चालवायला दिलेलं असेल तर त्याची ॲग्रीमेंटची कॉपी तुमच्याकडे आलेली असणार ज्या अर्थी तुम्ही नाव वगळलेलं आहे? तर त्यांनी सांगितलं की हो, आमच्या लोकांकडे ती आली असेल, मी ती मागवलेली आहे, अजून मला ती मिळालेली नाही. ते तुम्ही अशा अवैध धंद्याच्या विरुद्ध याआधीही आंदोलन केलं, मटक्याच्या विरोधात तुम्ही आंदोलन केलं होतं, यापुढची तुमची भूमिका काय असणार आहे पुणेकर म्हणून? मी नेहमीच आंदोलनं करते, आंदोलन करण्यापेक्षा मी धाडी टाकते. जिथे कुठे अवैध दारूधंदे असतील, अशा प्रकारे हॉटेल्समध्ये गैरकारभार चालत असतील, जुगार मटक्यांचे अड्डे असतील, मी तिथे धाडी टाकते. मला अनुभव आहेच की ठिकठिकाणी अनेक गैरगोष्टी चालू होत्या, त्याही वेळेला होत्या आणि तेव्हापासून मी हे सगळं करते. इथून पुढच्या काळामध्ये पण मी सगळ्यांना हे इन्फॉर्म करणार आहे की कुठल्याही प्रकारची गैरगोष्ट मला जर दिसली, माझ्या जर निदर्शनास आली तर मी ती खपवून घेणार नाही. तरी पुणे विद्यापीठातही 750 ग्रॅम गांजा सापडलेला आहे, तिथेही मोठं आंदोलन करण्यात येते. ज्या ज्या काही वाईट गोष्टी चालू आहे तर त्या पोलीस सापडवत आहेत सुद्धा ना. या गोष्टींचा तपास यंत्रणेला लागतोय, याचाच अर्थ तपास यंत्रणा सतर्क झालेली आहे. तशा प्रकारच्या सूचनाच माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या आहेत की पूर्ण पुणे शहरामध्ये बारकाईने लक्ष ठेवून मग कुठल्याही प्रकारे कॉलेजेस असतील, आणखीन इतर कुठले व्यावसायिक असतील त्या ठिकाणी असेल, टेकड्यांमध्ये पण मध्यंतरी टेकडीवर सुद्धा अशा गोष्टी आढळल्या, तर या सगळ्या गोष्टीवर बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश हे आहेत. आणि तपास यंत्रणा अधिक सक्षमतेने या सगळ्याचा तपास करते, ते सापडतील. ज्या ज्या गोष्टी सापडतील यंत्रणेच्या माध्यमातून, ते पुरवलं कोणी, ते कोणी घेतलं, खरेदी कसं झालं, या सगळ्याचा तपास केला जाईल. ह्या होत्या राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी. ते म्हणतात की या प्रकरणामध्ये जेही दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. समृद्धी जाधवसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. कम ऑन गाइज, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइज आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना.
ये रेड वाला है, सही वाला देना। वे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyridge, proudly Indian.